एक म्हणजे बरोबर तुला त्याला दिसत नाही त्या श्रीला, पण तो हुशार आहे, शार्प आहे, जास्त तुडतुड्या नाही. जो टिपिकल आपण तुडतुड्या असतो ना, तसा तुडतुड्या थोडा केला आहे मी. पण मग तुझ्या नशिबात एक असा मुवमेंट येतो जिथे तू अशोक मामांची लाईफ स्टोरी अशोक मामांसमोर प्रेझेंट करतेस. कोणी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्सअप मराठी अफलातून या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचं निमित्त, आणि आपल्या तुफान एनर्जी असलेला सिद्धार्थ जाधव आहे आपला आपला सिद्धू. प्रेरणा आणि मी आज आज आम्ही ट्विनिंग करतोय ब्लॅक ब्लॅक विथ पिंक पिंक, यु नो. प्रेरणाची स्टायलिंग म्हणजे आजकाल भाई आम्ही दोघं ऐकत नाही आजकाल. सरांकडनं इन्स्पिरेशन. बरं, अच्छा, छान वाटतंय हा. खूप हटके कॅरेक्टर आहे, खूप हटके कॅरेक्टर आहे. अंध जो मुलगा दाखवला, ज्याला बघता येत नाही असा मुलगा जो आहे तो तू प्ले करतोयस, आणि ती तिघांची जी जोडी आहे ना, खरंच कमाल आहे. तो ट्रायो जो आहे तो कमाल करणारे वाटतो. तो ट्रायो इंटरेस्टिंग आहे, म्हणजे हा ट्रायो आपण खूप वेळा पाहिला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने पाहिला आहे, नाटकात पाहिला आहे आपण, सुपरहिट संजय नार्वेकर, भरत जाधव आणि अंकुश चौधरीला पाहिला आहे. पण परितोष पेंटर आणि जयेश ठक्कर गुजराती आणि हिंदीमध्ये हा प्ले हे प्ले करत होते, तर त्या दोघांची केमिस्ट्री कडक कमाल. आणि प्रेरणा त्यांच्यावर जो श्रीचा कॅरेक्टर करायचा तो ॲक्टर होता, तर हे खरं ओरिजिनल तिघांची कास्ट होते आणि ते करत होते. पण अल्टिमेटली एक दिवशी मला सरांनी फोन केला की कितना बिझी आहे, आहे सर आहे काय करा सांगा ना. तर मी प्लॅन करतो फिल्म अशी 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 अशी, आणि एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि त्यांना सांगितलं की त्या जो मी कॅरेक्टर करणार होतो त्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, आणि बिंग अ फ्रेंड आम्हाला असं वाटतं त्यांनी ती करावी. म्हणजे त्यांनी त्याला बाजून नाही ठेवला, बोला सर मी करतो ना. आणि लोचा झाल्यावर गेल्यामुळे एक अनुभव होता की तो चांगला डिरेक्टर आहे. शाब्बास, बरोबर मधून गेले शाब्बास. लोचा झाल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायचा एक चांगला अनुभव होता. सो खूप बरं वाटलं नाही तिघ, मला उठ मला खूप बरं वाटलं तिघां या दोघांबरोबर मी पण जमलो आहे, एक एक जेलप झालो आहे. जयेशचा वेगळा ह्युमर आहे, परिसरांचा वेगळा ह्युमर आहे. मला एक म्हणजे बरोबर तुला त्याला दिसत नाही त्या श्रीला, पण तो हुशार आहे, शार्प आहे, जास्त तुडतुड्या नाही. जो टिपिकल आपण तुडतुड्या असतो ना, तसा तुडतुड्या थोडा केला आहे मी. जे पाहिजे तुडतुड्या बरा केला आहे. पण मी सुरुवातीला शोधत होतो की तो शांतपणे बोलेल, नाही मारिया मॅम वगैरे डोळे बंद करून. नंतर मला असं वाटलं म्हणजे खूप वेळा बघशील तर मी एक एक बॉडी लँग्वेज म्हणून ना त्या उडीच्या हातात ठेवले की जेणेकरून ना जेणेकरून त्याला एक बॉडी लँग्वेज मिळेल, त्याला एक ठराव मिळेल किंवा असाच आहे तो मी असा जास्त राहिलोच नाही. जो आपली एनर्जी सगळी इथून निघते ना, काबू मे रखना पड़ा कर, तू शार्प आहे ना, तो हुशार आहे. तो म्हणजे जेव्हा ती प्रश्न विचारते ना श्वेता मॅम की तू ज्याला दिसत नाही ज्याला बोलू शकत नाही तो कशी मी 10 करोड कशी आणून देणार, त्यावर तो तिला एक सांगतो जेन्युइनली की भाई आमच्याकडे नाही म्हणून आम्ही काय भिका मागायचं का, मग आम्ही असंच करायचं का, आम्ही पण काहीतरी करू शकतो. तो मस्त सीन आहे, मला आवडतो सीन. तो ठेरावाला कॅरेक्टर आहे, तर ते करायला मला जास्त मजा आली. बाकीची धावपळ ज्यात आपण जी आपली आपली टाईमपास करायचं ते तर पाहिजेत, ते हा ते तर पाहिजेच. पण त्या तिघांमध्ये त्या तिघांची वेगवेगळी क्वालिटी आहे, आणि मला इंटरेस्टिंगली असं कॅरेक्टर करायला मिळालं. आणि म्हणजे ते माझ्या कदाचित ते माझ्या नशिबात होतं म्हणून डायरेक्ट माझ्याकडे. तुला आम्ही कधी इमॅजिन केलं नव्हतं अशा पद्धतीचं कॅरेक्टर, किंवा तो ती जी बॉडी लँग्वेजमध्ये दिसतोय तो ट्रेलरमध्ये इमॅजिन केलं नव्हतं, पण ते बघणं महत्त्वाचं ठरेल कारण त्याला कॉमेडीचे लेअर पण आहेत. तो दिसतोय पण मस्त ग मला तो, म्हणजे आमचा नयन जो माझे हेअर करतो किंवा बिपिन इतकी वर्ष मला मेकअप करतो, त्यांना कॅरेक्टरला एक अच्छा टोनिंग पण आलं, एक तर केस बी जरा बरे वाटतात मला पण अच्छा आहे. म्हणजे ना एक कॅरेक्टर म्हणून तो इंटरेस्टिंग वाटतोय मला. तो श्री छान एक्सप्लोअर करता येतात विविध कॅरेक्टर्स म्हणून. पण मध्यंतरी तू अशोक सराफ यांच्यासाठी जे ट्रिब्यूट दिलं ते प्रचंड व्हायरल झालं लोकांनी, की ज्या पद्धतीने तू प्रत्येक कलाकारांचीही रिस्पेक्ट करतो, किंवा अर्थात सिनियर कलाकारांकडनं शिकणं आणि या सगळ्या, म्हणजे कलाकार म्हणून तुझ्या व्यक्तिमत्वाचे पैलूही लोकांपर्यंत जात आहेत, हे खरं तर खूप इंटरेस्टिंग. मला असं वाटतं ना प्रेरणा, खरं सांगतो म्हणजे आपण खूप इतकी वर्ष मित्र आहोत, आपण बोलतोय इंटरव्ह्यूमध्ये, पण ना मला मी नाही म्हणतो ना की मी नशीबवान कलाकार आहे, मी कलाकार किती चांगला म्हणजे नशिबाने कर ना, मला ना या ना त्या प्रकारे ना लोकांना ना लोकांकडून घेतलं ना त्यांना काहीतरी अशी गुरुदक्षिणा द्यायला मिळते. जसं अशोक मावांबद्दल तू बोललीस, तर अशोक मावांना आम्ही लहानाचं मोठं होत असताना त्यांचे विनोद पाहिले, अशी बनवणी पाहिले, त्यांचे विनोद केलेत, प्रेझेंट केलेत. पण मग तुझ्या नशिबात एक असा मुवमेंट येतो जिथे तू अशोक मामांची लाईफ स्टोरी अशोक मावांसमोर प्रेझेंट करतेस. कोणाला मिळते मला पण माहिती होतं लहानपणी मी ॲक्टिंग वगैरे ॲक्टर होईन हे करेन, त्यात अशोक मामा समोर असतील त्यांच्या पाय धरेन, आणि मलाही माहिती नव्हतं अशोक मामांचा ॲक्सिडेंट झाला होता हे मला माहीत नव्हतं, त्यांच्या आयुष्यात अशी ट्रॅजेडी मला माहीत नव्हती. मामांना माहिती आहे मामा भेटतात प्रेम करतात, पण ह्या गोष्टी मला करायला मिळाल्या. आणि ती व्यक्ती जर समोर आहे तर त्याचे पाय का नाही धरायचे मी, मग मी कधी धरायचे,
तर मला ते मुमेंट मिळतात आणि मी ते माझी खंत आहे की मला कधीच अशोक लक्षावर काम करायला नाही मिळालं. ती माझी मोठी ह्या दोन व्यक्तींनी माझ्यासारख्या कलाकाराला काय माहिती पण काय दिलं. सो मला तो क्षण मिळाला, ती गोष्ट मिळाली आणि संधी मिळाली, मी गॅप केली. आणि मामांवर माझं विशेष प्रेम आहे, अशोक मामांवर काही असेल पण अशोक सराफ ही व्यक्ती माझ्या आयुष्यासाठी कलाकार म्हणून खूप मोठी आणि मला ती मिळाली संधी, तर मी झी मराठीचे आभार मानतोच पण ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची. आणि शेवटचा प्रश्न, या चित्रपटाच्या निमित्ताने जॉनी लिव्हर सर आहेत किंवा विजय पाटकर सरांसारखे कलाकार आहेत, एकूणच सगळे कलाकार उत्तम आहेत. तीच भावना आहे. जॉनी भाईंना बघ ना, जॉनी भाई मला म्हणजे विजय पाटकर सर, सिम्बा, त्याच्यानंतर आम्ही एकत्र आता सर्कस केला किंवा एक दोन सिनेमे त्यांच्यावर करत असतो, ते डिरेक्टर म्हणून खूप हुशार आहेत, माझ्यावर विशेष प्रेम आहे, ते मला सांगत असतात, इनपुट्स देत असतात. त्यांनी इतकं काम केलं ना यार, म्हणजे एकेकाळचे रबर स्टार अजूनही भाई माइम बीम आपण बसला बसला ते क्रिएट करतात यार, ते काय असं करून वगैरे काय विनोद आहे त्या माणसाकडे. नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन प्लस ॲडवर्ल्ड ह्याच्यात पण त्यांनी बाहेर आणले, म्हणजे त्याच्या ॲडवर्ड बघताना. तर अशी व्यक्ती आपल्यावर असणं आणि आपल्याला सांगणं. आणि जॉनी लिव्हरवर त्यांच्यावर काय बोलू यार, मी ते इतके सिनेमे केले त्यांनी पण तरी फ्रेशनेस आहे. मला ते अच्या 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 करत असतात ते मला खूप बरं वाटतं. गं मला एक स्वप्न होत आहे आणि मी ते एन्जॉय करतो ही मुवमेंट, म्हणजे त्यांच्याबरोबर सिनेमात काम करणं, आज त्या मंचावर उभं राहणं खूप बडी गोष्ट आहे. कधी म्हणजे जर एक थोडी माझ्यावर अशी आपली मेल नाही काय ते तिचे टाईम मशीन आणि माझ्यावर गेलीच ना वागे तूच सॉरी, तर मी तुला सांगेन की ह्या लोकांवर आत्ता उभं राहण्याचा जो आनंद आहे ना तो किती अनुभवत असतो, मी किती आनंद वाटत असतो मला. असंच छान आनंद मिळत राहू दे आणि तू प्रेक्षकांनाही तुझ्या कामातनं आनंद देतोस, त्यामुळे तू तो आनंद डिझर्व करतोस. येतो खूप खूप शुभेच्छा. खूप बरं वाटतं यार, तुम्ही अजूनही इतक्या वर्षाची आमची मैत्री आहे, इतकी वर्ष आम्ही भेटतोय, आपण असेच भेटत राहू ही खूप चांगली गोष्ट आहे. माझी कामं येत येईल नाही येईल मला माहिती नाही, पण ही मैत्री अशीच राहू दे प्रेरणाच्या काम लक्षात ठेव. शुभेच्छा. बाय, थँक्यू यार.